राज्यामध्ये जातीय जनगणना होऊ द्या अशी अजित पवारांची भूमिका आहे, तर आम्ही बिहारकडून माहिती मागवली आहे असं अजित पवार म्हणाले, तर जातीय जनगणनेवर सरकार योग्य पद्धतीने विचार करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. मराठा समाजाचं आरक्षण हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आरक्षण टिकावं आणि सगळ्यांनी समाधानाने राहावं, दरी पडू नये अशा प्रकारची भूमिका मित्रांनो आमची सगळ्यांची त्या बाबतीमध्ये आहे. आणि जसं मी बिहारची माहिती मागवली, एकनाथराव शिंदेंनी मागवली, देवेंद्रजींनी मागवली आहे की त्यांनी कशी जनगणना केली, त्याला काही हजार कोटी रुपये खर्च होतील, झाले तरी चालतील, पण एकदा स्पष्ट चित्र समाजाच्या समोर त्या ठिकाणी आलं पाहिजे. अजितदादा नेमके काय म्हणालेत मला याची कल्पना नाही आहे, पण ओबीसीची जी काही जनगणनेची मागणी आहे या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे ही मी मागच्या काळातच स्पष्ट केलेली आहे आणि सरकारने कधी याला नकार दिलेला नाही आहे. त्याच्या पद्धतीचाच मूळ प्रश्न आहे, कारण ज्या प्रकारे आता बिहारमध्ये अडचणी तयार झाल्या आहेत तशा प्रकारच्या अडचणी आपल्या इथे तयार होणार नाही, अशा प्रकारची भूमिका स्वीकारावी लागेल, त्यामुळे त्या संदर्भात योग्य निर्णय सरकार करेल.